नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजलेत आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय, ती म्हणजे अजित डोवालांच्या मुंबईमध्ये गाठीभेटी सुरू आहेत। राजभवनावर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर डोवाल आता फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। सागर बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा सुरू असून सकाळी डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची देखील भेट घेतली आणि ती सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं। तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांच्या मुंबईमध्ये भेटीगाठी सुरू असून राजभवनावर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर डोवाल आता फडणवीसांच्या भेटीला गेलेले असून सागर बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतीये। आमचे प्रतिनिधी तुषार रूपांवर आपल्यासोबत आहेत। तुषार, अजित डोवाल मुंबईत आहेत आणि मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण भेटीगाठी सुरू आहेत, या भेटीचं नेमकं कारण काय ते समजलंय का? मनाली आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आज मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत। मुंबईच्या दौऱ्यावरती आज ते मॅरेथॉन बैठका घेताना पाहायला मिळतात। त्यांची सुरुवातीला बैठक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत होताना पाहायला मिळाली। या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली आणि यांच्या चर्चेनंतर अजित डोवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आपल्याला सागर या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये गेल्या अर्धा तासांपासून अद्याप बंद दारावर चर्चा सुरू आहे, मात्र यामध्ये अनेक विविध विषयांवरती चर्चा सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक महत्वपूर्ण या ठिकाणी कामगिरी केल्याचं आपल्याला माहिती आहे। सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री यासोबतच गृह विभागाचा देखील पदभार आहे। त्यामुळे आता नेमकं गृह विभागासंदर्भात काही चर्चा सुरू आहे का किंवा राष्ट्रीय विषयासंदर्भात काही चर्चा सुरू आहे हे मात्र अद्याप तरी गुलदस्तात आहे। मात्र भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीनंतर आता अजित डोवाल देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये चर्चा अजूनही सुरू आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। या भेटी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। आपण पाहतोय राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईमध्ये फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। दोघांमध्ये बंद दरवाजावर चर्चा सुरू आहे। चर्चेचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या भेटीविषयी आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि यानंतर आणखी एक बातमी आहे ऑनलाईन फूड ऑर्डर संदर्भातली, कारण स्विगी आणि झोमॅटो या दोन अग्रगण्य फूड डिलिव्हरी ॲप्सची एकाधिकारशाही आता रेस्टॉरंट मालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे। तर या दोन्ही ॲप्सकडून वाढत्या कमिशनमुळे रेस्टॉरंट्स मालक वैतागले आहेत आणि त्यामुळे हॉटेल मालक आता स्विगी झोमॅटोसोबतचे करार मोडण्याच्या विचारात आहेत। तर आता रेस्टॉरंट मालकांनी एकत्र येत स्विगी झोमॅटोवरून माघार घेतल्यास घरबसल्या फूड ऑर्डर करणं जवळपास अशक्य होणार आहे। त्यामुळे 5 वर्षांपूर्वी स्विगी आणि झोमॅटोचं कमिशन जवळपास 12% इतकं होतं। 2019 पर्यंत हे कमिशन 20% पोहोचलं आणि सध्या सरासरी कमिशन 25% इतकं झालेलं आहे। तर इतक्या मोठ्या प्रमाणात कमिशन देऊन व्यवसाय करणं रेस्टॉरंट मालकाला शक्य नाहीये। तर आहार जनरल सेक्रेटरी सुधाकर शेट्टी आपल्यासोबत आहेत। सुधाकर शेट्टी जी, आपण पाहतोय रेस्टॉरंट मालकांमध्ये नाराजी दिसतीये स्विगी झोमॅटोचं जो वाढतं कमिशन आहे त्यामुळे आता बंद करण्याचा किंवा त्यांचा करार मोडण्याचा निर्णय रेस्टॉरंट मालक घेत आहेत, काय नेमकी प्रतिक्रिया आहे? या हर रेस्टॉरंट वाले अपना अपना हिसाब से जो इनसे डिसकंटिन्यू करने का सोच रहे हैं, ये बिकॉज ये जो कमीशन स्ट्रक्चर है इनका बहुत बढ़ते जा रहा है एंड रॉ मटेरियल वगैरह इतने सारे महंगे हुए हैं तो ये पॉसिबल नहीं है कोई रेस्टोरेंट वाले को। जब इनका स्टेटमेंट इनवॉइस आ जाता है जब भी पता चलता है रेस्टोरेंट वाले को वो क्या कमाया क्या गवाया है करके, तो एज अ आहार हम लोग कोई ऐसा कॉल नहीं दे रहे हैं लेकिन इंडिविजुअल रेस्टोरेंट वाले ये इनको बैन करने की सोच रहे हैं। सुधाकर शेट्टी जी तुमच्या या प्रतिक्रियेसाठी।